भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या करारानुसार शेवटचं छत्तीसावं राफेल विमान आज भारतात दाखल झालं फ्रान्सहून निघाल्यानंतर या विमानानं वाटेत संयुक्त अरब अमिरातीच्या वायुदलाच्या विमानातून इंधन भरून घेतलं आणि त्यानंतर ते मग ते भारताच्या दिशेने निघालं एकोणतीस जुलै दोन हजार वीसला पहिली पाच राफेल विमानं भारतात दाखल झाली होती या यासंबंधीचा करार दोन हजार सोळा साली करण्यात आला होता या विमानांची एकूण किंमत अंदाजे साठ हजार कोटी रुपये असल्याचं समजतं